नमस्कार मंडळी. ते होते म्हणून या स्वातंत्र्य लढ्यातील वीरांच्या कथा मालिकेतील पहिली कथा. आज आपण भेटणार आहोत एका महिला क्रांतिकारकाला, राणी चेन्नम्मा यांना. राणी चेन्नम्मा यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1778 साली कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील काकती गावी झाला. लहानपणापासूनच चेन्नम्मांना तिरंदाजी, अश्वारोहण, तलवारीचे युद्ध, भालयुद्ध अशा मर्दानी खेळांची आवड होती. कित्तूरचे संस्थानिक राजा मल्ल सरजा देसाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पुढे राजा आणि राजपुत्राच्या अकाली मृत्यूनंतर राणीने दत्तक पुत्राला गादीवर बसवले, पण ब्रिटिशांनी तिचे हे दत्तकपत्र नामंजूर करून कित्तूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा राणीने ब्रिटिशाच्या प्रचंड फौजफाट्याला न घाबरता स्वतःचे सैन्य उभे केले. 23 ऑक्टोबर 1824 लढाईत चित्तूर संस्थान खालसा करणाऱ्या कलेक्टर थॅकरला चेन्नम्माच्या सैन्याने यमसदनी पाठवले. पण चेन्नम्मांची ही लढाई फार काळ चालली नाही. 3 डिसेंबर 1824 रोजी चेन्नम्मा पकडली गेली. त्याबरोबरच कित्तूरचे हे संस्थान बेळगावला जोडले गेले. युद्धबंदी बनून राणीला बैलहोनगळच्या किल्ल्यात पाठवले. तिथेच 21 फेब्रुवारी 1828 साली तिचा मृत्यू झाला. आपल्या जनतेच्या हक्कासाठी ब्रिटिशांसोबत 2 हात केलेल्या चेन्नम्माच्या शौर्याच्या खुणा आजही कर्नाटक आपल्या अंगावर अभिमानाने मिरवत आहे. राणी चेन्नम्मा या पहिल्या क्रांतिकारकाच्या शौर्यगाथेस प्रणाम. जय हिंद.